दुसरा राजे अध्याय 25। सिदकियाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले। त्याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या महिन्यातील दशमीस बाबेलचा राजा नबुखदनेस्सर आपली सर्व सेना घेऊन यरुश्लेमेवर चढाई करून आला। त्याने त्याच्यासमोर तळ देऊन सभोवार मेढेकोट उभारिले। सिदकिया राजाच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षापर्यंत नगरास वेढा पडला होता। चौथ्या महिन्याच्या 9वीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशच्या लोकास काही खावयास मिळेना। मग नगराच्या तटास एक खिंड पाडण्यात आली। दोहो तटांच्या मध्ये जी वेस राजाच्या बागेपाशी होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले। नगरास खासद्यांचा वेढा पडलाच होता। इकडे राजाने अराबाचा रस्ता धरिला। तेव्हा खासदी सेनेने राजाचा पाठलाग करून त्यास यरिहोच्या मैदानात गाठिले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली। ते राजास पकडून रिबला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले। त्यांनी त्याची शिक्षा ठरविली। त्यांनी सिदकियाच्या पुत्रास त्याच्या डोळ्या देखत वधिले आणि सिदकियाचे डोळे फोडून त्यास बेड्यांनी जखडून बाबेलास नेले। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या कारकिर्दीच्या 19व्या वर्षी 5व्या महिन्याच्या 7वीस नबूजरदान यरुश्लेमेस आला। हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गार्द्यांचा नायक होता। त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा ही जाळून टाकली, तशीच यरुश्लेमेतील सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली। गार्द्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खासद्यांच्या सर्व सैन्याने यरुश्लेमे भोवतालचे सर्व तट पाडून टाकिले। शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक यास गार्द्यांचा नायक नबूजरदान याने कैद करून नेले। देशातले जे लोक अतिशयित कंगाल होते त्यास गार्द्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेताची मशागत करण्यास मागे ठेविले। परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खासदी लोकांनी फोडून तोडून त्याचे पितळ बाबेलास नेले। पात्रे, पावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली। अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गार्द्यांच्या सरदाराने नेली। दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केली होती। या सर्व उपकरणांचे पितळ अपरिमित होते। एका खांबाची उंची 18 हात असून त्यावर पितळेचा कळस होता। त्या कळसाची उंची 3 हात होती। त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती। दुसऱ्या खांबालाही असेच जाळीचे काम होते। गार्द्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व 3 द्वारपाळ यास पकडून नेले। योद्ध्यांवर नेमिलेल्या एका खोजास त्याने नगरातून पकडून नेले। राजाच्या हुजुरास असणारे 5 पुरुष त्याला शहरात आढळले, त्यासही त्याने नेले। त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी 60 असामी ह्यास त्याने नेले। गार्द्यांचा सरदार नबूजरदान याने त्यास पकडून रिबला येथे बाबेलच्या राजाकडे नेले। बाबेलच्या राजाने त्यास हमाथ देशातील रिबला येथे मार देऊन ठार केले। या प्रकारे यहुदी लोकास त्यांच्या देशातून कैद करून नेले। यहुदा देशातील जे लोक बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने राहू दिले होते त्याचवर त्याने गदल्या बिन अहिकाम बिन शाफान या सुभेदार नेमिले। बाबेलच्या राजाने गदल्यास सुभेदार नेमिले। हे सेनानायकांनी व त्याच्या लोकांनी ऐकले तेव्हा इश्माएल बिन नथन्या, योहानान बिन कारेह, सराया बिन तन्हुमेत, नटोफासी आणि याजन्या बिन माकाथी व त्यांचे सर्व पुरुष मिस्पा येथे
गदल्या याजकडे आले. तेव्हा गदल्या आणभाग करून त्यास व त्यांच्या माणसास म्हणाला, खासद्यांच्या अधिकाऱ्यांची भीती धरू नका. देशात राहून बाबेलच्या राजाचे अंकित व्हा, म्हणजे तुमचे बरे होईल. सातव्या महिन्यात राजवंशातला इस्माएल बिन नथन्या बिन अलिशामा याने 10 माणसांसह येऊन एदल्यास ठार मारिले. तसेच मिस्पा येथे त्याचबरोबर असलेले यहुदी व खासदी यासही त्याने ठार मारिले. तेव्हा लहान थोर सर्व लोक आणि सेनांचे नायक मिसर देशास निघून गेले. त्यास खासद्यांचा धाक पडला होता. यहुदाचा राजा यहोयाखिन याच्या बंदिवासाच्या 37व्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी बाबेलचा राजा अबिल मरोदक राजा झाला, त्याच्या 12व्या महिन्याच्या 27व्या दिवशी त्याने यहुदाचा राजा यहोयाखिन यास कारागृहातून काढून त्याचा सत्कार केला. त्याजशी त्याने गोड भाषण करून बाबेला जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्यास उच्च आसन दिले. त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवित असे. त्याच्या निर्वाहाकरिता त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली. ती त्याला आमरण नित्य मिळत होती.